सरसकट मराठा आरक्षण हा मागच्या दोन महिन्यांपासून राज्यात चर्चेला असलेला विषय मनोज जरांगे पाटील यांनी हा विषय लावून धरल्यानं सरकारमधील नेते मंडळींसह इतर राजकीय पक्षातील लोकांचेही धाबे आणल्याचं या काळात पाहायला मिळालं आरक्षणावर अंतिम निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दोन महिन्यांचा अवधी सरकारला दिला असला तरी इतर काही गोष्टी त्यांचा पिच्छा सोडायला तयार नाहीत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको ही छगन भुजबळ यांनी उचलून धरलेली मागणी त्यापैकीच एक भुजबळांच्या या मागणीला विरुद्ध ओबीसी असा रंग देण्याचा प्रयत्नही या काळात झाला मागील पंधरा दिवसात मराठवाड्यातील काही ठिकाणी ओबीसी आमदार नगरसेवक यांच्या घरांवर ऑफिसवर आणि गाड्यांवर हल्ले करण्यात आले या हल्ल्यांचं समर्थन जरांगे पाटील करत नसले तरी ओबीसी नेते टार्गेट होत आहेत ही गोष्ट दुर्लक्षित करता येणार नाही त्यातच दोन दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्यात त्यांनी आता आपल्याला भूमिका घ्यायला लागेल असं कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितलं सोमवारी छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली त्या पत्रकार परिषदेतील काही वाक्यांचा संदर्भ तपासला असता जेव्हा ओबीसी आणि आरक्षण हे प्रश्न उपस्थित होतात तेव्हा छगन भुजबळ आणि शरद पवार यांची एकी झाल्याचं पाहायला मिळतं सध्या भुजबळ अजित पवार गटात असले तरी मराठा ओबीसी आरक्षण मुद्द्यांवरून भुजबळ आणि शरद पवार एकत्र आहेत का याचाच थोडक्यात आढावा घेणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी खरंतर जेव्हा छगन भुजबळ यांनी अजितदादा गटात एंट्री टाकली तेव्हापासूनच त्यांनी शरद पवारांना टार्गेट करायची संधी सोडली नाही शरद पवारांच्या सभा आणि त्यावर अजितदादा गटाच्या उत्तर सभा यामुळे थोड्याफार प्रमाणात मराठा विरुद्ध ओबीसी असं रण पेटलं होतं पण आता जरांगे पाटलांची मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मागण्याची आणि त्यावर छगन भुजबळ यांची ओबीसी महामोर्चाची हाक यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी अशी अधिकच दुही पडू लागली आहे पण मराठ्यांचे नेते म्हटलं की शरद पवार आणि ओबीसीचे नेते म्हटलं की छगन भुजबळ अशी सरळसोट मांडणी करता येत नाही त्यामुळेच या तीन गोष्टींवरून छगन भुजबळ आणि शरद पवार यांचे राजकीय कनेक्शन आरक्षण प्रश्नाशी जोडता येतं दोघं कशी आतून एक असू शकतात हे देखील सिद्ध करता येतं खरं तर राज्यासह देशातील ओबीसी बांधवांचे प्रश्न सोडवण्याचा लढा अनेक वर्षांपासूनचा आहे देशात बी पी मंडल यांनी ओबीसींच्या सामाजिक शैक्षणिक राजकीय आणि आर्थिक परिस्थितीचा अहवाल दिल्यानंतर देशभरात ओबीसी आरक्षण लागू करण्यात आलं महाराष्ट्रात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतला त्या दरम्यान छगन भुजबळ शिवसेनेत होते आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मात्र ओबीसी आरक्षणाला तेव्हा विरोध होता याच मुद्द्यावरून भुजबळ यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आणि ते शरद पवारांसोबत आले तेव्हापासून ते पवारांसोबत ते आधी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीत राहिले आज महाराष्ट्रातील मोठा ओबीसी नेता ही छगन भुजबळ यांची ओळख बनली आहे महात्मा फुले समता परिषद आणि शरद पवारांच्या माध्यमातून छगन भुजबळ यांनी नेहमीच ओबीसीचे प्रश्न सोडवण्याचा त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून आता जेव्हा ओबीसी आरक्षण विभागून मराठांना त्यात समाविष्ट करण्याची गोष्ट जरांगे पाटील करत आहेत तेव्हा भुजबळ अस्वस्थ होत आहेत दुसरा मुद्दा आहे मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याचा तर छगन भुजबळ आणि शरद पवार या दोघांनीही मराठा आरक्षणाला पाठिंबाच दिलाय मात्र मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळावं या दोघांची मागणी आहे ओबीसी मध्ये आधीच साडेतीनशेहून अधिक उपजाती असून मराठ्यांना त्यात घेणं म्हणजे बाकी जातींच्या आरक्षणाची टक्केवारी कमी करणं आहे ज्याचा सरळ अर्थ ओबीसी आरक्षण संपवणं असा होतो ही भूमिका छगन भुजबळ मांडतात ओबीसी प्रवर्गात कुणबी घटक येतोच त्यामुळे ज्यांच्याकडे कुणवी नोंदी आढळतील त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळालाच पाहिजे मात्र सरकारवर दबाव टाकून आम्हाला सरसकट आरक्षण द्या त्याशिवाय आम्ही काही घेणारच नाही ही जरांगे पाटील यांची मागणी चुकीची असल्याचं भुजबळ म्हणतात शरद पवार यांनीही काहीशी अशीच भूमिका मागील दोन महिन्यात मांडली आहे शरद पवार याआधी आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठ्यांना आरक्षण मिळावं ही भूमिका मांडत होते मागे केंद्र सरकारनं ईडब्ल्यू एस आरक्षण लागू केल्यानंतर राज्यातील हजारो मराठा बांधवांनी आरक्षणाचा लाभ घेतल्याचंही पाहायला मिळालं शरद पवारांच्या मते वास्तव स्थिती लक्षात घेता मराठा समाजाची राज्यातील संख्या मोठी आहे त्यांना ओबीसी आरक्षणात सहभागी करून घेणं म्हणजे आधीच आरक्षणाचा हिस्सा असलेल्या ओबीसी बांधांवर अन्याय करणार आहे मराठांनाही या आरक्षणाचा आवश्यक तो फायदा होणार नाही त्यापेक्षा संसदीय कायद्याने आरक्षण मर्यादा वाढून मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं ही आग्रही मागणी शरद पवार करताना दिसत आहेत तिसरा मुद्दा आहे तो ओबीसी आणि मराठ्यांमध्ये दुही पसरू न देण्याचा त्या मुद्द्यावर शरद पवार आणि छगन भुजबळ कायम एकत्र असल्याचं पाहायला मिळत आहे सोमवारच्या पत्रकार परिषदेत छगन भुजबळ म्हणाले आता आम्हाला लोक धमक्या देत आहेत मराठे तुम्हाला मतदान करणार नाहीत आम्ही तुम्हाला मोठं केलं वगैरे म्हणून हे अशा प्रकारचं राजकारण आम्ही कधीच केलं नाही माझ्या मतदारसंघात मराठे ओबीसी हा बेत कधीच नव्हता मात्र आता ओबीसीवरील अन्यायाबद्दल काही गोष्ट बोलायला गेलं तर काही समाजकंटक जागे होतात आणि ओबीसी नेत्यांना टार्गेट करतात सध्याच्या मराठा आरक्षण आंदोलनातच अशी परिस्थिती पाहायला मिळते आधीचे सगळे मोर्चे आंदोलनं शांततेच्या मार्गाने झाली आता मात्र त्यात विखार आला पुढे छगन भुजबळ यांनी बीड आणि माजलगाव येथं जयदत्त क्षीरसागर संदीप क्षीरसागर योगेश क्षीरसागर सुभाष राऊत प्रकाश सोळंके या लोकप्रतिनिधींच्या घरांवर ऑफिसवर झालेल्या हल्ल्याची निंदा करून ओबीसी नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट का केलं जातंय याचं उत्तर मनोज जरांगे पाटलांनी द्यावं असं आवाहन केलं राज्यातील ओबीसी बांधव कमी आहेत गरीब आहेत त्यांना आपण काहीही करू शकतो या भ्रमात राहू नका असा इशाराच भुजबांनी यावेळी दिला एकंदरीतच मराठा आणि ओबीसी समाजात तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी दोघांच्या आरक्षणाची सरमिसळ करू नका हीच आग्रही मागणी छगन भुजबळ करत आहेत आता आंतरवली सराटे येथे लाठीमार झाला तेव्हा घडलेल्या घटनांची एकच बाजू माध्यमांनी आणि जरांगे पाटलांनी सांगितली दुसरी बाजू जखमी पोलीस गृहमंत्रालय आणि काही राजकीय नेत्यांना स्पष्टपणे माहीत आहे तिनं सांगता केवळ सरसकट आरक्षण द्या असं सांगणं आणि जे न्यायाधीश अहवाल देणार आहेत त्यांनाच नमस्कार करायला लावून दबाव टाकून मागच्या दाराने आरक्षण मिळवणं ही जरांगे पाटलांची पद्धत चुकीचं असल्याचंही भुजबळ म्हणतात जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यायच्या आधीच्या दिवशी सर्वपक्षीय बैठकीत या सगळ्या गोष्टींवर चर्चा झाली असून व्यापक जनभावनेचा विचार करून शरद पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे ही इतर नेते मंडळी काही बोलली नाहीत असंही भुजबळ पुढे म्हणाले सध्या अजित पवार या आरक्षण प्रश्नापासून चार हात लांब राहणं पसंत करतायत अशा परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का लागू न देण्याचा आटापिटा छगन भुजबळ करतायत शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्या मागणीला प्रत्यक्ष पाठिंबा मा दिलेला नसला तरी त्यांचं बोलणंही मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण नको या लाईनवरच आहे मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण दिलं तर सरकार पडू शकतं ओबीसी बांधवांची नाराजी सरकारला ओढावून घ्यायला लागेल असं छगन भुजबळ सांगत असताना त्यांना अप्रत्यक्ष पाठिंबा शरद पवारांचा तर नाही ना ही शक्यता नक्कीच निर्माण होते आता ओबीसी नेते म्हणून फडणवीसही पुढे येत आहेत पण ओबीसी ध्रुवीकरणाचा फडणवीसांना फायदा होऊ न देता भुजबळांना ते करू द्यायचं आणि पुन्हा मागच्या दराने भुजबळांना सोबत घ्यायचं असाही पवारांचा कदाचित प्लॅन असू शकतो आताही मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याबाबत पवारांनी नकार दर्शवत सेफर गेम खेळली आहे त्यामुळे एका बाजूला मराठा मतं जुळवायची आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी मतं जुळून निवडणुकीत अजितदादा गटासोबत छुपी युती करून विधानसभा निवडणूक पश्चात एकत्र येत सत्ता स्थापनेत मोठा वाटा घ्यायचा असा लाँग टर्मचा मास्टर प्लॅन कदाचित शरद पवार आणि भुजबळ यांचा असू शकतो असं मानण्यात येत आहे पण बाकी तुम्हाला काय वाटतंय छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्यात खरंच छुपी युती आहे का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेषवारी या युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद